मी रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या आदेशाने व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुक्यातील कुसुरिया गावचे युवा नेते रेवणसिद्ध धुळप्पा नागरे पाटील यांची दक्षिण तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी परिवहन सेलचे अध्यक्ष रमजान नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष रशीद शेख, रजाक कादरी, गंगेवाडीचे माजी सरपंच महादेव जाधव, बोरामणीचे माजी उपसरपंच राजकुमार राठोड, हत्तर संघचे माजी सरपंच महादेव नरवणे, शिवशरण जकुने, हसन शेख, सचिन बिराजदार, बनसिद्ध देवकते, तंटामुक्त अध्यक्ष अशोक बंडे, नागेंद्र साबळे, नागेंद्र नरोटे, रमेश हेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। रेवणसिद्ध नागरे पाटील हे गेली 5 वर्ष काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठने काम करत आहेत। त्यांचे काम पाहून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची दक्षिण तालुका उपाध्यक्षपदी निवडणूक केली। माजी दुग्ध विकास मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली कुसूर या गावात अनेक कामे केली। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक शिबिरे गोरगरिबांसाठी घेतली। यावेळी दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील व जिल्हा उपाध्यक्ष रशीद शेख यांनी त्यांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या। दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माननीय कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंहजी मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार कुसूर गावचे माजी सरपंच व धनाध्यक्ष पूर्वीपासून काँग्रेसमध्ये काम केलेले रेवणसिद्ध नागरे पाटील यांना अध्यक्षांच्या आदेशाने त्यांना मी जिल्हा तालुका उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। तरी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस माझे व माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। सोलापूर तालुका या तालुक्याच्या उपाध्यक्षपदी माझे जीवाभावाचे मित्र गजानजी नागरे यांच्यावरती जी जबाबदारी अध्यक्ष महोदय हरीश पाटील साहेबांनी जी दिलेली आहे, मला खात्री आहे की हा जो त्यांचं पद आहे या पदला साजेस असं काम जनसामान्याच्या न्यायासाठी ते झगडतील। काँग्रेसचा जो तिरंगा आहे तो डौलाणा तालुक्यात पडला असेल ते अवलंबित करतील। माझे कार्य पाहून पक्षाने मला मोठी संधी दिली। मी पक्षाचे एकनिष्ठेने काम करेन व दक्षिण तालुका काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न करेन असे रेवणसिद्ध नागरे पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले। तरी त्याच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षवाढीचे कार्य पक्ष भरती करून।